चोरीच्या ट्रकचे चेसिस क्रमांक बदलवल्यानंतर त्याची नोंदणी करून विक्री करण्याचे नागपूर हब ठरू लागले आहे. अशा चोरी व फसवणुकीच्या प्रकरणात नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने नागपुरात छापा टाकला. या छाप्याने RTO अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांनी नागपूर ग्रामीणच्या रशील नावाच्या एजंटला ताब्यात घेतले आहे. त्याच्या सखोल चौकशीनंतर RTOतील बडे अधिकारी आरोपीच्या जाळ्यात अडकतील याची दाट शक्यता आहे. या कारवाईमुळे नागपूर RTO पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अरुणाचल प्रदेशातून ट्रक चोरी करून नागपुरात आणण्यात आले. येथे या ट्रकचे चेसिस क्रमांक बदलवण्यात आले. बनावट कागदपत्राच्या आधारे नागपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या ग्रामीण कार्यालयात नोंदणी करण्यात येऊन या चोरीच्या ट्रकची मुंबई महाराष्ट्रासह मध्य प्रदेश छत्तीसगड व तेलंगणा विक्री करण्यात आली. या ट्रक चोरीचे मोठे रॅकेट नागपुरात सक्रिय आहेत. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता खास सूत्रांनी वर्तविली आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागपूर RTO चर्चेत आहे. पंजाब हरियाणा नवी दिल्ली व मध्य प्रदेशातून चोरीच्या ट्रकचे नागपुरात चेसिस क्रमांक बदलवण्यात येत आहे. अमरावती पोलिसांच्या तपासात पहिल्यांदा 2018 ही माहिती समोर आली होती. यावेळी या प्रकरणात शहर RTOच्या कार्यालयीन अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.